नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत महत्वाची बातमी आहे बघा बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी येऊन हल्ले करण्याचा प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्याना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करून घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचबरोबर बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात राज्य शासनाने दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते जिल्ह्यासाठी आतापर्यंत त्र्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपयाच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे उरित निधी लवकरच प्राप्त होऊन वितरित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान कोरोना काळात सेवा बजवताना मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना त्यांना पन्नास लाख रुपयाचा धनादेश आणि कृतज्ञता पत्र प्रदान केले आहे राज्य शासनाच्या वर्षापूर्तीच्या काळात ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण आणि महाराष्ट्रासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले स्वच्छ आणि सुंदर गाव बनवण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील सुंदर गाव योजना कारवानीत करण्यात आले असून त्यासाठी गावांना गा देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमे दुप्पट वाढ केल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर महत्वाचे म्हणजे बघा शेतीसाठी दिवसा वीज देण्यासंदर्भात पालकमंत्री करणार ऊर्जा मंत्र्याची चर्चा अत्यंत महत्वाची बातमी आहे मित्रांनो दिवसा लाईट झाली तर चांगलीच आहे कारण बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी व्यवस्थित येऊन हल्ले करण्याचा प्रकार हा खरंच वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे तर बिबट्याना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करून घेण्यासंदर्भात पाठपुरवठा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचबरोबर बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे चाल टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट नवी मिळत राहतील जय हिंद जय महाराज